नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की चिकन बनलं होतं, कारण अहो सुट्टीवरती होते. आणि आज मात्र हलकं फुलकं पण हेल्दी असं काहीतरी बनव अशी फरमाईश आहे. तर मी आज बनवणार आहे रागीचा सेट डोसा, म्हटलं तुमच्यासोबत शेअरही करावा. आणि हो, कुल्फीही बनवायची आहे आज. तर मी कोणत्या पद्धतीनं हे रागीचा सेट डोसा बनवते आणि कुल्फी कोणत्या पद्धतीने बनवते, अगदी साधी सोफी, फक्त 3 ते 4 ग्रेडियंट यूज करून कुल्फी बनते आणि हा सेट डोसाही बनतो. तर चला या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्लॉग हा माझा कंटिन्यू बघत राहा. सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे ना सेट डोशासाठी हे भिजवून घेतली आहे पीठ. आणि हो, आजचा हा रागीचा सेट डोसा इन्स्टंट आहे. मला हे पीठ बनवायचं आहे बट नाही माझ्याकडून बनवणं झालं, म्हणून मग मी हा तयारच घेते आज. कारण अचानक हा प्लॅन झाला आणि हे रागीचं पीठ संपलेलं होतं माझ्याकडचं. घरचं दही आणि रवा यूज करायचा आहे. तर प्रमाण मी असं घेते की ज्या वाटीने आपण रागीचं पीठ घेतो, रागीचा आटा घेतो, तर 2 वाटी रागीचं पीठ असेल तर त्याला 1 वाटी रवा, म्हणजे बरोबर रागीच्या हाफमध्ये रवा घ्यायचा आहे. आणि जितका रवा आहे तितकंच दही सुद्धा घ्यायचं आहे. हे भिजवून मी सेट व्हायला ठेवून देते आणि जेव्हा डोसा करायचा आहे तेव्हा हे दाखवते. डोशासाठी हे आपण नॉर्मल डोसा बनवतो ना त्या पद्धतीचीच कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी. आणि आता हे भिजायला ठेवून टोमॅटोच्या चटणीची तयारी करते. त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहे चणा डाळ, उडीद डाळ, आपली हिरवी मिरची 3-4 आणि चिंच, हे सगळं एकत्रच घेऊन ठेवलं आहे. आणि आता टोमॅटो आणि कांदा हे सगळं चिरून घ्यायचं आणि मस्त आपली टँगी चटणी बनते याची छान. आहारामध्ये फळं आणि भाज्या याबरोबरच वेगवेगळ्या धान्यांचा देखील समावेश करणं तितकंच गरजेचं आहे. आणि रागी हा एक उत्तम सोर्स आहे. रागीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, फायबर, प्रोटीन, लोह इतकं सारं असतं. टोमॅटोची टँगी अशी चटणी बनवण्यासाठी तेलामध्ये जिरे टाकून उडीद डाळ आणि हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ भाजून घेतली. त्याचमध्ये पुन्हा अद्रक, कांदा आणि टोमॅटो आणि लाल मिरची हे छान असं सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं, अगदी टोमॅटो पूर्णपणे मऊ होईस्तोपर्यंत. आणि त्याचसाठी मी इकडे मीठ टाकलं आहे जेणेकरून मिठाने पटकन हे भाजलं जाईल. तुम्हाला हे माहिती आहे का की तांदळापेक्षा रागीमध्ये 30 पटीने जास्त कॅल्शियम असते आणि म्हणूनच गरोदरपणात आणि लहान मुलांना नाचणीचं सत्व देण्यासाठी सांगतात. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत आणि फोडणीमध्ये फक्त मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकायचा आहे, कारण जिरे आपण अगोदर वापरलेले आहेत. नाचणीमध्ये म्हणजेच रागीमध्ये असणाऱ्या हाय फायबरमुळे आणि ट्रिप्टोफॅन ॲमिनो ॲसिडमुळे हे खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही आणि शरीराला हवी ती पोषण तत्वेसुद्धा मिळतात. म्हणजेच अर्थात ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा वजन नियंत्रित ठेवायचं आहे किंवा ज्यांना माझ्यासारखी कॅल्शियमची गरज असते शरीराला, म्हणजेच जे थायरॉईड पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये कॅल्शियम कमी होत जातं इतर लोकांच्या मानाने, तर अशी लोकं आपण दिवसभरातून एकदा म्हणजेच एका वेळच्या आहारामध्ये नाचणी समाविष्ट करून घेऊ शकतो. आणि त्यासाठी आपण हे पर्याय निवडू शकतो, जसं की रागीचे सेट डोसे, रागीचा मिक्स भाज्या घालून केलेला डोसा किंवा रागीचा म्हणजेच नाचणीची भाकरीसुद्धा आपण करू शकतो. आणि याला अगदी तेलसुद्धा खूप कमी लागतं बरं का. तर असा हा हेल्दी माझा रागीचा सेट डोसा बनवून तयार आहे. आणि प्रितीश आत्ताच स्कूलमधून आला आहे, सॅटर्डेचा व्लॉग आहे हा. आणि ही अशी टँगी टोमॅटोची चटणी जी
स्वतःच एक परिपूर्ण आहे ज्यामध्ये चणा डाळ उडीद डाळ सगळं घातलेलं आहे आपण, आणि असा हा डोसा. आहा हा हा, काय कॉम्बिनेशन लागतं माहिती आहे. जर का तुम्ही कधी केला नसाल तर नक्की करून बघा. आपण बनवलेले असे हे हेल्दी पदार्थ जेव्हा आपली प्रिय माणसं अगदी आवडीनं खातात तेव्हा खूप मनाला समाधान मिळतं. लिटरली तुम्हाला सांगते, मला एक डोसा उरला होता आज. आता वाजतायत 5:50 कमी आहेत. सुट्टी आहे आणि आराम नाही असं होऊच शकत नाही. तर जेवणानंतर आराम झाला, घरातली बाकीची कामं तर आहेतच, ती सुद्धा झालेली, म्हणजे करूनच सगळं आम्ही आराम केला. आणि आता अहो इकडे चहा बनवतायत रिच्युअल प्रमाणे आपल्या. आणि मी ना मी आईस्क्रीम बनवणार आहे, कुल्फी, मावा कुल्फी. मावा कुल्फी नाही म्हणतात त्याला, साधीचे 2-3 इन्ग्रेडियंट यूज करून तुम्हीही असेच बनवत असाल. तर चला मी माझी पद्धत दाखवते, तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. फुल फॅटवालं आणि मलई असणारं हे दूध आहे. या दुधामधून हे थोडंसं फुलपात्रावर दूध मी बाजूला केलं आहे, कारण यामध्ये आता मी 2 चम्मच मिल्क पावडर तर 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. आणि जे काही आपण हे टाकू मिक्स करू ते नंतर दुधामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि इथे मी हे सारे ड्रायफ्रूट छान चिरून घेते आहे, सॉरी कट करून घेते आहे, आणि असे बारीक बारीक अगदी कट करायचे आहेत. जेव्हा आपण कॉर्नफ्लॉवर आणि जे काही मिल्क पावडरचं मिश्रण बनवलेलं असतं ते आपण या दुधामध्ये उकळलेलं टाकलं की ते छान असं पटकन घट्ट होतं आणि टेस्ट पण अगदी भन्नाट लागते. मला काय वाटतं माहिती आहे का, या कुल्फीची टेस्टही त्या फुल फॅट दुधावरती डिपेंड आहे. आम्ही गोठ्यातून दूध घेतो तुम्हाला माहिती असेल, तर ते दूध खरंच खूप टेस्टी आहे, त्यामुळे मला विशेष काही जास्त करावं नाही लागलं या कुल्फीच्या टेस्टसाठी. हे अशा प्रकारे दिसतं जेव्हा आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करतो. थोडंसं कोमट होऊ द्यायचं अगदी, आणि म्हणजे थंडच होऊ द्यायचं, आणि त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी. जे काही ड्रायफ्रूट्स मी कट केले होते ते या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहेत आणि थोडेसे अगदी बाजूला पण ठेवायचे आहेत. आता हे पुन्हा आपण मिक्सीला बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्णपणे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये मिक्स होतात. आणि हे डीमार्टमधून आणलेले मी कुल्फीचे मोल्डिंग आहेत, यामध्ये हे मी भरून घेते आहे. पण हे खूप छोटे आहेत, यामध्ये अगदी कुल्फी छोटी छोटी बनते. आणि ॲक्च्युअली ड्रायफ्रूट्स खाली टाकायला हवे होते आणि नंतर वरून हे कुल्फीचं मिश्रण ॲड करायला हवं होतं, पण ते माझ्याकडून राहून गेलं म्हणून मी आता हे वरून ड्रायफ्रूट्स ॲड करते आहे. तर बघू शकता अशा प्रकारे छान कुल्फी मी आता सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. उरलेलं जे काही मिश्रण होतं ते असं आपण कोणत्याही भांड्यामध्ये लावू शकतो, आणि याला मात्र वरून कवर करायचं आहे. तर मी इकडे स्वच्छ प्लास्टिक घेतलेलं आहे आणि त्याला रबरनी छानपैकी असं सेट करायला ठेवून देते आहे. अगदी 5-6 तासांमध्ये संध्याकाळपर्यंत ही कुल्फी अगदी रेडी होते. दाखव ना आम्हाला काय करताय. तर साय गरम केली आहे, माझं काम अहोने घेतलेलं आहे करायला, पण आमच्याकडे माझं आणि तुझं असं काहीच नाहीये. निरजन मी संपवलं होतं म्हणून आता हे अमूलचं दही आणलं गेले. एवढं तिने सांजेची दिवे लागण्याची वेळ आहे. छान तुळशीमध्ये माझा दिवा लागलेला आहे आणि त्यानंतर मी इकडं रोपं लावून झाल्यानंतर जी काही माती उरली होती पाट्यांमध्ये ती एका कॅरेबॅगमध्ये घालून छानपैकी ठेवून देते आहे. म्हणजे मला
जेव्हा केव्हा मी पुन्हा प्लांट्स लावेन तेव्हा कामाला येईल. आणि थोडंसं हे जे काही ग्रास आहे आर्टिफिशियल, यामध्ये पडलेला जो काही कचरा आहे तो सुद्धा मला इकडे गोळा करायचा आहे. ही गॅलरी पश्चिमेला असल्यामुळे उन्हाळ्यातली संध्याकाळ खरंच गॅलरीमध्ये खूप छान वाटते, कारण छान अशी हवा येत असते. जरी दिवसा गरम होत असलं तरी संध्याकाळची हवा मात्र थंड आणि छान येत असते, भरपूर येत असते. यूट्यूबचा हा प्लॅटफॉर्म खरंच खूप छान आहे, चांगला आहे, ज्यामुळे मला तुमच्यासारख्या छान छान मैत्रिणी मिळाल्या आहेत. आणि वेळोवेळी जे काही तुमच्याकडून मला सजेशन्स मिळत असतात त्यापैकीच एक म्हणजेच हा माठ वापरू नको, आणि ह्या माठामध्ये तू प्लांट्स लावू शकतेस. तर बघू शकता इकडे मी लावलेला आहे. ही कसली तयारी करते मी आता, तर रात्रीच्या जेवणामध्ये पौष्टिक पण अगदी हलकी फुलकी असणारी खानदेशी खिचडी बनवते मी इकडे. आणि जर का कोणी माझ्या खानदेशी मैत्रिणी हा व्हिडिओ पाहत असतील तर मला नक्की सांगा की माझी ही प्रोसेस, ही जी काही पद्धत आहे ही बरोबर आहे का. तर लसूण, खूप सारी कोथिंबीर, लाल तिखट, अद्रक आणि अगदी काळपट असं भाजलेलं खोबरं सुखं थोडंसं कट करून भातामध्ये ॲड करायला, आणि थोडं आपल्या मसाल्यासाठी मी काढून घेतलेलं आहे. तुरीची डाळ आणि तांदूळ इकडे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आणि मी आता ही खांदेची खिचडीला फोडणी घालते आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी, शेंगदाणे, आपण भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप, कढीपत्ता आणि असा हा बटाटा मी घालून घेतला आहे. वेगळं काय आहे तर वेगळं यामध्ये आपण जे काही हे वाटण बनवलेलं आहे काळं, आपण नॉर्मल जी दाल खिचडी बनवतो त्यामध्ये हे वाटण नसतं, आणि खांदेशी खिचडीमध्ये हे वाटण असतं, ज्यामुळे ही खिचडी इतकी टेस्टी लागते. आणि आहा हा काय सुगंध दरवळतो माहिती आहे. आणि नक्की करून बघा जर का तुम्ही अशी खांदेशी खिचडी कधी ट्राय केली नसेल तर. तर बघू शकता प्रोसेस पण थोडी वेगळी आहे. अशी ही खांदेशी खिचडी लोणच्यासोबत खूप सारं तूप टाकून पापडासोबत आपण एन्जॉय करू शकतो. अहो ना आत्ताच केसांना तेल लावून मसाज करण्यात आलेली आहे त्यामुळे असे दिसत आहेत. आणि ना आम्हाला इतकं इतकं हे झालं होतं ना की कधी एकदा हे काढतोय, तर फायनली काढली मी आणि इतकी भारी दिसतीये हे बघा मलईदार मस्त. कशी आहे? चांगली लागते. वाव. तुमच्यापैकीच एका मैत्रिणीची मला कमेंट होती की अगं किती छान स्वयंपाक करते तू, आणि म्हणूनच म्हटलं की आजचा दिवसभरातला माझा स्वयंपाक इकडे तुमच्यासोबत या व्हिडिओ थ्रू शेअर करावा. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा भेटते लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि चला आम्ही कुल्फी एन्जॉय करतो. आणि हो, जे कोणी मला पहिल्यांदा बघत असतील आणि व्हिडिओ त्यांना आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा, खुश राहा.